संकष्ट चतुर्थीला स्थापन झालेल्या लाडक्या बाप्पाला मंगळवारी अनंत चतुर्थीला भक्तिमय वातावरणात घरगुती बाप्पाचे विसर्जन करण्यात आले. दरम्यान पालिकेकडून बांधण्यात आलेल्या कृत्रिम टाक्यांवर भक्तांनी गणरायाच्या विसर्जनासाठी मोठी गर्दी केली होती. गेल्या 10 दिवसांपासून विराजमान असलेल्या बाप्पाला आज भावपूर्ण वातावरणात निरोप देण्यात आलाय. गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या अशी आवरणी करीत मोठ्यासह लहान यांनी बाप्पाला भावपूर्ण वातावरणात निरोप दिला. 7 सप्टेंबर रोजी गणेश चतुर्थीच्या दिवशी मंडळासह घरोघरी गणपती बाप्पाचे आगमन झाले. अशातच यवतमाळ शहरात अनेक नागरिकांच्या घरी गणपतीची स्थापना करण्यात आली. दररोज वेगवेगळ्या कार्यक्रमाने शहरासह जिल्ह्यात भक्तिमय वातावरण होते. अशातच गणेश भक्तांनी अतिशय उत्साहात व भक्तिमय वातावरणात बाप्पाची पूजा अर्चना केली. यवतमाळ शहरात 10 दिवशी व 11 दिवस म्हणजेच अनंत चतुर्थीच्या दिवशी लाडक्या बाप्पाला निरोप देण्यात आला. गणपती बाप्पा लवकर या अशी साथ घालत यवतमाळकरांकडून बाप्पाला भावपूर्ण निरोप देण्यात आला. गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या अशी साथ आबाल वृद्धांसह गोपालांनी लाडक्या गणरायाला घातली. यवतमाळ नगरपालिकेने शहरात कृत्रिम टाक्याची निर्मिती गणपती बाप्पाच्या विसर्जनासाठी केली होती. मात्र या कृत्रिम टाक्यात 1 ते 1.5 फूट गणपती विसर्जन करण्यात आले. शहरातील आर्णी मार्गावरील वडगाव परिसरात नगरपालिकेने एकही विहीर स्वच्छ न केल्यामुळे 2 फुटाच्या वर असलेली गणेश मूर्ती घरगुती गणपतीसह मंडळातील मोठे गणपती विसर्जन कुठे करायचा असा प्रश्न नागरिकांसमोर उभा ठाकला. अनेक नागरिकांनी वडगाव मधून यवतमाळ शहरातील लकडगंज परिसरातील विहिरीत गणरायाचे विसर्जन केले. त्यामुळे नगरपालिकेने वडगाव परिसरातील अनेक नगरातील विहिरी स्वच्छ न केल्यामुळे नागरिकांमध्ये तीव्र नाराजी होती.